विधानसभा निवडणुकीत महायुतीला घसघशीत यश मिळाल्यानंतर आता कोल्हापुरातील कोणत्या नेत्यांना मंत्रीपदाची संधी मिळणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. वर्षा आणि सागर बंगल्यावर जोरदार फिल्डिंग सुरू असून महत्वाच्या पदांसाठी दिग्गज नेत्यांमध्ये चुरस दिसून येत आहे. नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहत आहात तारा न्यूज. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी कागलमध्ये राजे समरजीत सिंह घाटगे यांचा गड यशस्वीपणे रोखत आपलं नेतृत्व सिद्ध केलंय. यापूर्वी पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपद सांभाळलेले मुश्रीफ हे अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्यामुळे त्यांची कॅबिनेट मंत्रीपदासाठी दावेदारी प्रबळ मानली जात आहे. राजेश क्षीरसागर यांनी निवडणुकीत राजेश लाडकर यांचा पराभव केला असून त्यांचे एकनाथ शिंदे गटातील महत्वाचे स्थान मंत्रीपदासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यांनी यापूर्वी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद भूषवलंय, ज्यामुळे त्यांची संधी अधिक मजबूत वाटत आहे. दक्षिण कोल्हापुरात सतेश पाटील यांचा पुतण्या ऋतुराज पाटील यांचा पराभव करत अमल भाडिक यांनी मोठा विजय मिळवला आहे. धनंजय भाडिक यांनी गृह राज्यमंत्री पदासाठी भाडिक यांच्या बाजूने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. राधानगरी मधून प्रकाश आबिटकर हे देखील मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्यांना मंत्रीपदाचा शब्द दिल्याचं बोललं जाते, ज्यामुळे त्यांच्या दावेदारीला अधिक वजन मिळालं आहे. याशिवाय चंद्रदीप नरके, विनय कोरे, अशोकराव माने, राहुल आवाडे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर हेही मंत्रीपदासाठी संभाव्य दावेदार आहेत. महायुतीच्या सरकारमध्ये कोल्हापुरातील किती नेत्यांना संधी मिळणार आणि मंत्रीपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता वाढत आहे. येणाऱ्या काळात वर्षा आणि सागर बंगल्यावर होणाऱ्या हालचाली राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरणार आहेत. अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये. खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटते.